आपल्या सर्वांना आश्चर्य वाटत असेल की कधी जॅकेट न वापरणारा जॅकेट वापरतोय. आणि माझ्या हातामध्ये टोपी पण आहे. आणि काल आमच्या आजी ज्यावेळेस मला भेटायला आल्या तर आजीसोबत येत असताना हे जे निळं जॅकेट साहेबांचं दिसतंय हे निलंगेकर साहेबांचं जॅकेट आहे. आणि हातामध्ये जी टोपी आहे ही साहेबांची टोपी आहे, जी की त्यांची ओळख मागचे 61 वर्ष त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, हा मराठी बाणा आपण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना हृदयामध्ये एक स्थान करणार आहे. मला आजींनी आग्रह केला की संभाजी उद्या बोलताना तू दादांचं जॅकेट आणि टोपी वापरून तू त्या ठिकाणी बोल, असं त्यांचा. खरं तर साहेबांचं स्मारक असावं हे कधी मनातही स्वप्नात कधी आपण विचार केलेला नाही, कधी कुणालाही शिवलेली गोष्ट नाही मनात, कधी असा विचारही आला नाही. पण ज्यावेळेस दादा आपल्यातून गेल्यानंतर असा निर्णय झाला स्मारक समितीच्या वतीने, आणि माननीय सगळ्या स्मारक समितीने असा निर्णय घेतल्यानंतर त्याला पाठिंबा आमचे जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय विजयकुमार पाटील साहेब यांनी त्याला मान्यता दिली. आणि निर्णय झाला की कुणा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे तर कुणाच्या शुभ हस्ते हे कार्यक्रम व्हायला पाहिजे अशी चर्चा झाली. तर सर्वांच्या मते एक नाव या ठिकाणी आलं, ती म्हणजे ज्यांनी साहेबांसोबत पूर्ण वेळ सर्वात अधिक वेळ दिला ते सन्माननीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब यांचं त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने नाव आलं. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्यावेळेस समितीचे सर्व मंडळी एकत्रित बसले होते त्यांना विचारलं की कार्यक्रमाचं अध्यक्षपद कुणाला द्यायला पाहिजे, मला समितीतल्या सर्व सदस्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये काम करत असताना ज्यावेळेस दादासाहेब सोडून गेले आणि दादासाहेबांचं श्रद्धांजलीचा जो विधिमंडळातला श्रद्धांजली जे देतात विधिमंडळामध्ये, त्यावेळेस सर्वांच्या मनावर ज्यांच्या शब्दांनी राज्य केलं, ज्यांच्या मनामध्ये सर्वांना दादासाहेबांच्या सर्व आठवणी समोर आणल्या, ते म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी त्यांचं नाव समोर आलं, ते कार्यक्रमाचे अध्यक्ष झाले. दादासाहेबांच्या सोबतचे सोबती अनेक सुखादुखामध्ये त्यांच्यासोबत साथ देणारे ज्यांनी होते ते म्हणजे सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचं नाव या सर्वांनी या ठिकाणी मांडण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि ज्यावेळेस पारिवारिक संबंध आला, दादासाहेबांचे पारिवारिक संबंध कुणासोबत होते, कौटुंबिक संबंध कुणासोबत होते, त्यावेळेस जयंतराव पाटील साहेबांचं नाव आलं, त्यांच्या वडिलांसोबत असणारे कौटुंबिक संबंध आणि पारिवारिक संबंध हे जुनं नाव या ठिकाणी सर्वांच्या वतीने हे नाव आलं. मी त्यांचं व्यासपीठावर त्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आपले आमचे आईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अक्का आहेत, सन्माननीय यशोमतीताई ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या जिल्ह्याचे आणि मार्गदर्शक सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, सन्माननीय काळेसाहेब आपले विक्रमजी काळेसाहेब आहेत त्यांचंही मी स्वागत करतो, सन्माननीय रमेश अप्पा कराड साहेब आपल्या जिल्ह्याचे प्रमुख सन्माननीय खासदार साहेब या ठिकाणी आहेत, सन्माननीय बनसोडे साहेब या ठिकाणी आहेत, सन्माननीय सर्वच मी विनायकराव पाटील साहेब आहेत. मी अधिकचा वेळ न घेता मला वेळेची मर्यादा माहिती आहे, कारण 6 वाजता आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या मोदीजींचा कार्यक्रम आहे आणि 6 वाजता विमान 6च्या नंतर विमान उडणार नाही, त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उल्लेख करतो. आपण सर्वजण आलात त्यासाठी मी सर्वांचं दादासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण आलात त्यासाठी मी सर्वांचं मना या ठिकाणी आभारही व्यक्त करतो. सर्वात पहिलं की स्मारक म्हणजे हा काय स्मारक समारोह किंवा कार्यक्रम म्हणून नाही आहे. जे समिती एकत्रित आले त्यांनी सांगितलं
की आमच्यासारख्या हजारो लोकांना आमच्या हजारो आमच्या लोकांचे घरण माननीय निलंगेकर साहेबांनी उभा केलेले 61 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांनी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलेलं आहे। आजचा कार्यक्रम भाऊ हा स्मारकाचा नसून हा जिव्हाळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। निलंगेकर साहेबांच्या 61 वर्षाच्या प्रवासाचा हा जिव्हाळा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी समोर दिसतोय आणि ह्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, मी आपला सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही, पण महत्त्वाच्या दोन चार ज्या आठवणी आहेत की निलंगेकर साहेब म्हणत असताना हा जिव्हाळा म्हणजे त्यांच्या 61 वर्षाच्या आयुष्यामध्ये जिव्हाळा त्यांनी फक्त माझ्याशी असल, इथं व्यासपीठावर आमचे काका पण आहेत शरद पाटील निलंगेकर साहेब, आमचे अशोकराव पाटील निलंगेकर साहेब पण आहेत, त्यांनी म्हणत असतील की शिवाजीराव पाटील निलंगेकर माझे आहेत, दादासाहेब माझे आहेत, अंकल म्हणतात की दादासाहेब माझे आहेत, अरविंद म्हणत असल की दादासाहेब माझे आहेत, पण मी आपल्याला आवर्जून सांगायचं की दादासाहेब इथं व्यासपीठावर बसणाऱ्या मंडळीचे कुणाचे नसून तर समोर बसणाऱ्या प्रत्येक निलंगेकरांचे आहेत। कारण त्यांच्या मनामध्ये, कारण आयुष्यामध्ये त्यांनी जर 61 वर्ष कशासाठी काम केलं असेल की त्या आपल्या निलंग्यातील माणसांसाठी काम केलेलं आहे। आनंदराव सबनीस साहेब त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांचं वय 96 वर्ष आहेत, त्यांनी दादांना कर्मयोगी म्हटले। शेवटच्या क्षणापर्यंत मला आठवतंय की ज्यावेळेस दादासाहेब दवाखान्यामध्ये होते सर्वांनी सेवा त्यांची केली, या ठिकाणी व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येक मंडळींनी दादासाहेबांची सेवा केली। पण मी बघत असताना ज्यावेळेस अरविंद दादासाहेबांसोबत मुंबईला दवाखान्यामध्ये होता, मला त्यांचे क्षण अजून आठवतात भाऊ। दवाखान्यामध्ये असताना तिथून अरविंदनी मला व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलणं दिलं। 10 दिवसानंतर दादासाहेब आपल्या सोबत नव्हते, नसणार होते, पण दवाखान्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा शेवटचा शब्द मी तुम्हाला सांगतो, संभाजी तगरखेडेचा पूल अर्धा राहिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे संभाजी आपल्याला, लांबदण्याचा रस्ता पूर्ण झालेला नाही, लांबदण्याचा रस्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। ज्या माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या गावाच्या विकासाबद्दल, कणाकणामध्ये या गावाच्या या भागाच्या विकासाबद्दल असल, अशा माणसाबद्दल मी अरविंदला म्हटलं बऱ्याचदा की अरविंद आम्हा सर्वांना सेवा करण्याची संधी मिळाली। आज हे कार्यक्रम होत असताना बारकाईनी सर्व गोष्टी, आमचे अंकल आहेत विजय कुमार पाटील यांनी बारकाईनी सर्व गोष्टी पाहिले, पुतळा या ठिकाणी पुतळा होत असताना बारकाईनी सर्व पाहिला, पण त्यासोबत मलाही काही सेवा करण्याची संधी मिळाली, भैयांना मिळाली। पण मी अरविंदला म्हणतो की तू सर्वात भाग्यशाली आहे आमच्यामध्ये, कारण ज्या व्यक्तीला 61 वर्ष या मातीची सेवा करायची संधी मिळाली, त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये तुला त्यांच्या सोबत राहायची संधी मिळाली, तू आमच्यापेक्षा जास्त भाग्यशाली अरविंद आहे, असं मी त्यांना त्या ठिकाणी सारखं म्हणत असतो। आणि याही कार्यक्रमामध्ये त्याचा प्रयत्न पूर्ण राहिला की कुठं कोणती गोष्ट कमी राहू नये, दादांना जशा सर्व गोष्टी परफेक्ट पाहिजे असतात, कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता राहू नये अशी त्यांची इच्छा राहायची, या सर्व गोष्टीची पूर्तता अरविंदनी करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतः लक्ष घालून केला। आपल्या सर्वांचा सहभाग, स्मारक समितीचा ह्याच्यामध्ये सहभाग होता। मी आपल्या सर्वांना दादासाहेब काय होते, इथून जात असताना आपण काय घेऊन जायला पाहिजे दादासाहेबांचं, सर्वात पहिलं सर्व तरुणांनी इथून घेऊन जात असताना निर्व्यसनी राहायला पाहिजे, हे खऱ्या अर्थाने दादासाहेबांसाठी त्या ठिकाणी अभिवादन असणार आहे। आपण निर्व्यसनी आयुष्य राहायला पाहिजे, हे दादासाहेबांचं स्वप्न होतं। कोणते पोरं जर समोर आले, त्यांचे दात लाल असतील, त्यांना रागवायची कुणाची हिंमत नव्हती, सुपारी खाऊन त्यांच्या समोर जायची। दादासाहेबांचं निर्व्यसनी आयुष्य आपण इथून जात असताना प्रत्येकाने निर्व्यसनी आपण राहायला पाहिजे। आणि कामाची चिकाटी, हायकोर्ट मुंबई आपला औरंगाबादला व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी असणारी चिकाटी, त्याच्यासाठी असणारा पाठपुरावा, एखादं काम हाती घेतलं, मुंबईतून निर्णय घेतला, दिल्लीला गेले, इंदिरा स्वर्गीय इंदिरा गांधींची वेळ घेतली, त्यांच्या मागे भेटले, तिथं लॉ मिनिस्टरला भेटले, लॉ मिनिस्टरनी त्यांना सांगितलं की भोपाळचं पेंडिंग आहे, होऊ शकत नाहीत, तरी स्वर्गीय इंदिरा गांधींची भेट घेतली आणि त्यांना पूर्ण परिस्थिती समजून सांगितली आणि का औरंगाबादला हायकोर्ट व्हायला पाहिजे। ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला आणि तिथून तसंच परत मुंबईला न येता राष्ट्रपतींची वेळ घेतली, परत ज्ञानी जनसिल साहेबांना भेटायला गेले आणि त्यांच्याकडनं जोपर्यंत शेवटची मान्यता घेऊन परत औरंगाबाद सारखं खंडपीठ आज आपल्या भागामध्ये आलं, हजारो वकील त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। ही दादासाहेबांमधल्या अशा बारकाही होत्या।
एक मराठी बाणा आपण जो म्हणतो, मी आताच येत असताना भाऊंना मी दादासाहेबांचं एक आठवण दिली, महाराष्ट्राची विधान भवन उभा टाकत असताना स्वर्गीय इंदिरा गांधींच्या हस्ते त्या इमारतीचं उद्घाटन होतं, दादासाहेब त्या कार्यक्रम दादासाहेब कार्यक्रम बांधकाम मंत्री होते, प्रमुख त्या कार्यक्रमाचे होते, स्वर्गीय इंदिरा गांधींच्या समोर कुणाची बोलायची ताकद नव्हती, हिंमत नव्हती, पण दादासाहेबांनी इंदिरा गांधींना आग्रह केला महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं उद्घाटन होतंय तर आपण नऊवारी साडी नेसून त्याचं उद्घाटन करायला पाहिजे, आणि जो फोटो आपल्याला दिसतोय इंदिरा गांधींचा, स्वर्गीय इंदिरा गांधींचा, तो त्या साडीमधला त्यावेळेस केलेला आग्रह त्यावेळेस होता। हा मराठी बाणा जपण्याचं काम दादासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं। दादासाहेबांनी परिवार आणि कर्तव्य कधी एकत्रित होऊ दिले नाही। दादांनी परिवार आणि कर्तव्य एकत्रित कधीच होऊ दिले नाहीत। अक्का निवडणुकीला उभा टाकल्या होत्या, अक्का उभा टाकल्यानंतर काही कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले, साहेबांकडे गेले, दादासाहेबांना सांगितलं वहिनी उभा टाकलेत, दादासाहेबांनी रागवले, त्यांना खडसावले, आपलं कर्तव्य चाकूरकर साहेबांसोबतच राहायचंय, हे कर्तव्य म्हणजे दादासाहेब त्या ठिकाणी होते। त्यांनी वहिनी साहेब माझ्या घरातल्या सून आहेत म्हणून त्यांच्या सोबत आले नाहीत, पण माझं कर्तव्य म्हणून आलेत। मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलो, निवडणूक लढल्यानंतर त्यांच्या मनामध्ये वेदना झाल्या असतील, पण अंतकरणातून इथं बसणाऱ्या प्रत्येक वडील माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे। प्रत्येक वडिलांना वाटतंय की माझ्यापेक्षा माझा मुलगा दोन पावलं का असना पुढे जायला पाहिजे। कर्तव्य म्हणून दादासाहेबांच्या समोर निवडणूक लढली, पण आजोबा म्हणून संभाजी निवडून आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आनंद झाला असेल हे प्रत्येक वडिलांना त्या ठिकाणी जाणू शकतो। मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला सांगतो, ज्यावेळेस माननीय भाऊनी आपल्याला 2017 आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश केला, संध्याकाळी बातमी आली, दादा खुश होते, दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस शपथविधी होता, एक तास आधी त्यांच्या सोबतचे चार पाच जे जवळचे मंडळी आहेत त्यांना तुम्ही त्यांनी सांगितलं, एक तास आधी त्यांनी टीव्हीच्या समोर राहिले, आणि ज्यावेळेस एक तास त्यांनी टीव्हीच्या समोर बसल्यानंतर ज्यावेळेस मी त्या ठिकाणी शपथविधीसाठी गेल्यानंतर मी म्हटलो, मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर निलंगेकर त्यांना आनंद संभाजी दिलीपराव पाटील मंत्रिमंडळामध्ये जाण्यामध्ये नव्हता, निलंगेकर मंत्रिमंडळामध्ये जाण्यामध्ये त्यांचा आनंद होता। हा इथं बसणारा प्रत्येक निलंगेकर त्यावेळेस दादासाहेबांनी पाहिलेला आहे हा आनंद, आणि त्यांच्या डोळ्यामधले अश्रू। इथं प्रल्हाद भाई आहेत, इथं आमचे गोरे म्हणून त्यांच्या सोबत होते, त्यांनी म्हटले दादाचे डोळे भरून आले, आणि परत विचारले त्यांनी निलंगेकर म्हटलं ना, त्यांनी म्हटले हो दादा, त्यांनी निलंगेकर म्हटलं, म्हणजे हे प्रेम ह्या जिव्हाळा ह्या भागाशी ह्या मातीशी दादासाहेबांनी लावला। मी या व्यासपीठावर बसणारे सर्व प्रमुख मंडळी आहेत, मी आपल्याला विनंती करतो, दादासाहेबांनी जिल्ह्यासाठी तर खूप केलं, या भागामध्ये पाण्याच्या सगळ्या गोष्टी केल्या, आम्ही तर दादासाहेबांसाठी अभिवादन करणार आहेत। महाराष्ट्राचं देशाचं भविष्य आम्ही जर कुणाकडे बघत असाल तर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे बघतो। व्यासपीठावर काँग्रेसचे नेते देशमतीताई ठाकूर, तुम्ही काँग्रेसमधल्या भविष्यात, त्या भागामध्ये आम्ही पाहत असताना जयंतराव पाटील साहेब आहेत की ज्यांच्याकडे पाहत असताना हे भविष्यातलं राष्ट्रवादीचे भविष्य आणि आम्ही त्यांच्याकडे पाहतो। आपल्याला एकच विनंती करायची, आपण या राज्याचे भाग्य विधाते आहात। दादासाहेबांनी 61 महाराष्ट्रासाठी जिंकलेले, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज उजनी आहे, पश्चिम महाराष्ट्राते, गोसीखुर्दे, विदर्भाते, उत्तर महाराष्ट्रातले सर्व भागांमध्ये मोठमोठे पाण्याचे प्रकल्प केलेत। तसंच लातूर जिल्ह्यामध्ये जे प्रकल्प उभा केलेत, जो पाण्याचा साठा जो तयार केला आहे, माझी विनंती असेल की ह्या पाण्याच्या साठ्याला जे वाहून जाणारं जे आपलं नदीत वाहून जाणारं समुद्रातलं पाणी असेल, कर्नाटकमध्ये वाहून जाणारं पाणी असेल, ह्या लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या खोऱ्यामध्ये मांजरा आणि तेरण्याच्या खोऱ्यामध्ये आपण द्यावं, ही अशी विनंती दादासाहेबांकडनं आपल्याला राहू। मी बारीक टेक्निकल विषयात जात नाही, पण मी मनापासून एक वरदान माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्यासाठी दिलं, 168 TMC पाणी, जे कोकणातलं समुद्रात जाऊन वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्यात देण्याचा जो आपण निर्णय, या निर्णयाला घेऊन जर मागच्या
खोला जात नाही, पण हा निर्णय मराठवाड्यासाठी जीवदान देणार आहे। आमच्याकडे पाणी साठे उभा झालेले आहेत, आमच्याकडे पिण्याचं झालेलं आहे। दादासाहेबांचं स्वप्न होतं, आता आम्हाला शेतीसाठी पाणी पाहिजे आणि उद्योगाला आम्हाला त्या ठिकाणी पाणी पाहिजे। हे आपण करू शकतात भाऊ, हे आपल्या माध्यमातून होऊ शकतंय। या गोष्टीला आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्या सर्वांची दादासाहेबांच्या वतीने मी इथं व्यासपीठावर बसणाऱ्या सर्व मंडळींना विनंती करतो, ही मागणी आमची आपल्या सर्वांकडनं आपल्याकडे असणार आहे। आणि भाऊ, अधिकचा अधिकार आपण आमच्यावर प्रेम करतात, संभाजी म्हणून ह्या भागाचे ह्या भागासाठी म्हणून मेट्रो कोच कारखाना दिलात, खूप काही विकासाच्या गोष्टी आपण दिल्यात, पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, आपला जन्म विदर्भाचा जरी असला तरी आपला पुनर्जन्म हा निलंग्याचा आहे भाऊ। आणि भाऊ, ज्या मातीने ज्या निलंग्याच्या मातींनी आपल्या केसाला धक्का लावला नाही, त्या मातीमध्ये निलंगेकर साहेबांचं घाम आहे, रक्त आहे। त्या मातीसाठी म्हणून भविष्यामध्ये आपण जे जे त्यांनी पाहिलेले स्वप्न असतील ते आपण स्वप्न पूर्ण करताल, एवढी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो। आणि जरा अधिकचा वेळ घेतल्यामुळं आपल्या सर्वांची माफी मागून परत एकदा दादासाहेबांना अभिप्रेत असलेला संभाजी पाटील त्या पद्धतीनेच राहील एवढंच वचन देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।